एक ब्रेकिंग न्यूज आहे, मराठा आरक्षणावर आज सुनावणी होणार आहे, सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीकडे महाराष्ट्रातील मराठा समाजासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी शिक्षण आणि शासकीय सेवेमध्ये आरक्षण लागू करण्यासाठी राज्य विधिमंडळानं विधेयक संमत केलंय. तर महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा समाजाला शिक्षणामध्ये 12% आणि सरकारी नोकरीत 13% आरक्षण आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलंय, त्यावर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणी दरम्यान नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान मराठा आंदोलकांशी आजच्या या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी. याआधी दोनदा सुनावणी जी होती पुढे ढकलण्यात आलेली होती, आज पुन्हा एकदा सलग आता सुनावणीला सुरुवात होती. काय अपेक्षा? न्यायालयासमोर सरकारने चांगली भूमिका मांडून जे आमचं म्हणणं आहे का व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही सुनावणी होऊ नये. ही सुनावणी जर घ्यायची असेल तर 5 खंडपीठाच्या समोर, मराठा क्रांती मोर्चाची मागणी आहे की 5 खंडपीठाच्या समोर सुनावणी झाली पाहिजे. या सुनावणी दरम्यान सरकारकडून आपण सातत्यानं बघतोय, सरकार मिटिंगा घेतोय. मिटिंगा कोणासोबत घेतोय? सरकारला आम्ही काय सांगतोय? सरकार कोणासोबत मिटिंगा करतोय हेच कळत नाही. या सरकारचा सावळा गोंधळ सुरू झालेला आहे. सरकार हे दिशाभूल करतंय समाजाची, हे आता स्पष्ट झालंय. काल विनोद पाटलांची भूमिका आपण बघितली असेल, विनायक मेटेंची भूमिका बघितली असेल. हे लोक त्यांच्यासोबत मिटिंगा करतात, याचा अर्थ त्याच्यातून काय निघतंय? सरकारची परिपूर्ण तयारी आजही झालेली दिसत नाही. हे सरकार फक्त स्वतःच्या श्रेयासाठी मराठा समाजाच्या आरक्षणावर पाणी घालतंय का, हा संशय आता आम्हाला यायला लागलेला आहे. कशा पद्धतीने आता या सगळ्या सुनावणीकडे पाहत आहे? या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून आहे, कारण मेडिकलची प्रक्रिया आणि संपूर्ण ॲडमिशनची प्रक्रिया सुरू होते आहे. प्रश्न असा आहे की हे संपूर्ण आरक्षणाच्या बाबतीत सरकार ज्या पद्धतीने बोलतं आहे आणि ज्या पद्धतीने मराठा क्रांती मोर्चाचे लोकांमध्ये समन्वयाच्या संदर्भातली जी भूमिका तयार होते, प्रश्न असा आहे की आरक्षण हे टिकलं पाहिजे, ते सर्व मिळालं पाहिजे, यासाठी जे करायला पाहिजे ते सरकारने करावं आणि हे आरक्षण मिळावं ही अपेक्षा आहे. कारण समाजातील 62% समाज हा अल्पभूधारक झालेला आहे, 37% समाज हा संपूर्णतः दारिद्र्यरेषेच्या खाली गेलेला आहे आणि मेडिकलच्या क्षेत्रात 2% सुद्धा विद्यार्थी राहिलेले नाहीत. मागच्या वेळेसुद्धा संताप व्यक्त करण्यात आलेला होता, राज्य सरकार कमी पडतं आहे सुप्रीम कोर्टात. अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीचं आपल्या सगळ्या मराठा नेत्यांकडून सांगण्यात आलेलं होतं, नेमकं काय एकंदरीत? विद्यार्थी संभ्रमामध्ये आहे, तरुण भ्रमित झाले, त्यांना कळत नाही का ॲक्च्युली काय चालू आहे. शेतकरी भ्रमात आहे, शेतकऱ्यांना कळत नाही का आज काय सरकारची भूमिका स्पष्ट होत नाही. आता जी ऑनलाईन आता हे बोलतात सुनावणी आजपासून सुरुवात करणार, ते योग्य रीतीने योग्य पद्धतीने पुढे राहील, पण यामध्ये सर्वकडे वातावरण असं आहे का लोकांना ॲक्च्युली कळतच नाही आज काय चाललंय, सरकार काय बोलतंय, वरती लोक काय बोलत आहे, मंत्री काय बोलत आहे, यात सर्व गोंधळ निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे स्पष्ट असं काही दिसत नाही आज आम्हाला. अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. तर मराठा आरक्षणासंबंधी हे सरकार फारसं गंभीर नाही अशा शब्दात याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो, आह्वान करतो, मागच्या वेळी जेवढे तुम्ही गंभीर होते एक पाऊल पुढे टाकून त्याहीपेक्षा अधिक गंभीर होणं गरज आहे. अनेक युवकांनी याच्यामध्ये बलिदान दिलेलं आहे. संपूर्ण मराठा समाजाच्या पिढीचा हा विषय आहे. 24 तास बाकी आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांना ही जबाबदारी घ्यावी लागेल आणि मराठा आरक्षण टिकवावं लागेल.